सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सुरूच आहे, यामुळे या कामांची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सध्या सुरूच असल्याचं पाहायला मिळते. काही ठिकाणी काम न करता त्या कामांची बिले अदा करण्याचा प्रकार देखील घडत आहे. परिपत्र अनुसार 3 लाखांच्या आतील कामाचे टेंडर करून घेऊन ते न करताच बिले काढण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता काजे आणि बनकर यांनी केला आहे, असा आरोप RTI कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. निवासी इमारती, कार्यालय दुरुस्ती, विश्रामगृह दुरुस्ती या कामांवरती मोठ्या प्रमाणात खर्च दाखवण्यात आला आहे, मात्र त्या ठिकाणी कोणतीही कामे झाली नाहीत. तर उपअभियंता काजे स्वतः आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने कामे करत असून आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप RTI कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हा दिवसेंदिवस भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाची मालिका सुरूच आहे. तसेच झालेल्या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी RTI कार्यकर्त्यांसह सर्व समाजातील नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागातील उपविभाग जामखेड आणि श्रीगोंदा या दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे. या विभागातील अधिकारी काजी आणि बनकर या दोघांनी मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे. काजी यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला 3 लाखापेक्षा कमीचे जे टेंडर आहेत ते टेंडर आपल्याच मुलाला देऊन ही कामं न करता बिला अदा करण्यात आलेले आहे. काजी यांनी अनेक कामे जे टेंडर दिलेले हे टेंडरचे कामं अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं यांनी केलेले आहेत आणि या कामाचे संपूर्ण बिल अदा करण्यात आलेले आहे. या संदर्भात या विभागाचे वरिष्ठ अधिकारी विभूते यांना आम्ही या संदर्भात माहिती मागितली असता विभूते यांनी आम्हाला सांगितलं की काजी हे त्यांच्यावरती दडपण टाकतात, त्यांना दमदाटी करतात आणि ते बिल करण्यात यावे म्हणून त्यांच्यावरती ही हे प्रेशर टाकतात. या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमच्याकडून करणार आहोत. या संदर्भात जेवढीही कामे झालेली आहे, जेवढाही भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचारातला एक एक पैसा या संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावा, तसेच त्यांची मालमत्ता विकून हा पूर्ण पैसा वसूल करण्यात यावा, या दोन्ही अधिकाऱ्यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अहमदनगर.